भुजबळांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही जरांगे पाटलांचा हल्ला बोल तर भाजपकडून भुजबळांना ऑफर असल्याचाही दावा भाजपकडून भुजबळांना कुठलीही ऑफर नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट तर भुजबळ ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या वक्तव्यात तथ्य नाही गिरीश महाजनांची प्रतिक्रिया आमची स्क्रिप्ट फुले शाहू आणि आंबेडकरांची मनोज जरांगे काही बोलतात समीर भुजबळांनी जरांगे पाटलांचा दावा फेटाळला शिंदे गट आणि अजित पवार गट कमळाबाईच्या पदराखालून निवडणुका लढवतील संजय राऊतांची टीका समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस नको वारकऱ्यांसारखं व्हावं कार्तिकी पूजेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया फडणवीसांनी आधी त्यांची माणसं थांबवावीत मग आम्हीही थांबू पण ते बोलतात आणि ते बोलायला लागल्या शांत बसणार नाही फडणवीसांच्या आवाहनानंतर जरांगे पाटलांचा इशारा छगन भुजबळ समाजात तेढ निर्माण करतायत अजितदादा भुजबळांना 2-3 दिवसात शांत बसवा जरांगे पाटलांचा इशारा मागासलेले आहोत म्हणता आणि 100 जेसीबीतून पुष्पवृष्टी करता सुषमा अंधारेंची जरांगे पाटलांवर जोरदार टीका धनगरांना आरक्षण देताना आदिवासी आरक्षणाला धक्का लागू नये अन्यथा आदिवासी समाजाचे आमदार आणि खासदार राजीनामा देणार नरहरी झिरवळांचा सरकारला थेट इशारा 31 डिसेंबरला सरकार पडणारच लवकरच 16 ते 160 आमदार होणार आदित्य ठाकरेंचा दावा तर 31 डिसेंबरला सरकार पडल्यास राजीनामा देऊ अन्यथा तुम्ही राजीनामा द्या शिरसाडांचा पलटवार मंत्रालयात अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये भेट दादांसोबत विकास कामांसंदर्भात चर्चा भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया जवळच्या माणसाकडूनच पंकजा मुंडेंचा घात योग्य वेळी त्यांनी चष्मा बदलला बरं झालं पंकजा मुंडेंच्या व्हिडिओवर बच्चूकडूनचं थेट वक्तव्य राष्ट्रवादी कुणाची उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी शरद पवारांच्या उपस्थितीनंतर आता अजितदादा गटाचे नेतेही सुनावणीला हजेरी लावणार सेना आमदार अपात्रतेबाबत विधान भवनामध्ये मंगळवारी पुढील सुनावणी 18 दिवसात सुनावणी संपवायची आहे नार्वेकरांचं वक्तव्य तर सुनील प्रभूंच्या बनावट व्हीपचा खुलासा व्हावा शिरसाडांची मागणी कथित बॉडी बॅग घोटाळ्याच्या आरोपात किशोरी पेडणेकरांची 6 तास ईडी चौकशी पूर्ण सहकार्य केलं कागदपत्रांचीही पूर्तता करणार पेडणेकरांची प्रतिक्रिया जुन्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर 1 दिवस आधीच संगमनेर कोर्टात हजर राहत घेतला जामीन नागपुरात ओबीसी नेते बबनराव तायवाडे शिंदे समितीच्या भेटीला सापडलेल्या कुणबी नोंदींची श्वेतपत्रिका काढा 400 इतर जातींचं कुणबी प्रमाणपत्र शोधा तायवाडेंची मागणी राजू शेट्टींच्या आंदोलनाला यश शेतकऱ्यांचा प्रस्ताव कारखानदारांकडून मान्य ऊस दरांबाबतचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन मागे महाराष्ट्रात 10 दिवसात सर्व समाज घटकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार राज्य मागासवर्ग आयोगाच्या आजच्या बैठकीत निकष ठरले